नमस्कार मित्रांनो, शेळीपालन या यूट्यूब चॅनलवर तुमचा मित्र दादा मदने सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला इतके आवडल्यास याचा मला विश्वासच बसत नाही। खूप जणांना व्हिडिओ आवडले याचा अर्थ बऱ्याच जणांना खरं बोललेलं आवडतं ही आता माझी खात्री झालेली। मित्रांनो, शेळी पालन करीत असताना मी शेळीमध्ये ह्या आपण गिर गाई आणलेल्या आहेत राजस्थानवरून। या गिर गाई दाखवतो तुम्हाला, गिर गाईच्या कारवडी आहेत त्या। या गिर गाईच्या कारवडी आपण आणलेल्या आहेत त्याच्यात पाळायसाठी। तर त्या एकदम शांत स्वभावाची गाई आहे ती, आणि एकदम शेळ्यांमध्ये ती सड झालेली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही तिचा। आणि एकदम शांत चित्ताने चरत्यात, असे मारणारे नाही, गरीब पाणी पिताना एकमेकाला मारणार नाही, चरताना मारणार नाहीत, ह्या आपल्या शेळ्या आहेत मित्रांनो। तर ज्या ज्या मित्रांचे मला फोन आले त्यांच्या शंकेचं निरसन करतो आता। तर मित्रांनो, असं आहे, एवढ्या आपल्या 75 शेळ्या आहेत ह्या टोटल, आणि 75 शेळ्यामध्ये फक्त एकच ब्रीडर बोकड आहे, जमुनापारी बोकड। ते त्याचा एक व्हिडिओ बनवलेलाच आहे, आपण पाहिला असं काहींनी नसन पाहिला, तर परत बी त्याचा व्हिडिओ सोडणारच आहे थोड्या दिवसात। तर मित्रांनो, त्याची पिल्लं बी आपल्याकडे तयार आहेत। आता दुसरी गोष्ट अशी की आता सध्या तर नाही ह्याचं हे, तर ह्या 75 शेळ्यामध्ये एकच ब्रीडर आहे। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपण एकच वेळेस क्रॉस करतो शेळी, काय म्हणजे शेळी हिटवर आल्यावर 3 बऱ्या 2 बऱ्या लागवड करणं किंवा 4 बऱ्या क्रॉस केला म्हणजे 4 करडं होते असं काय नसतं। ती एक अंधश्रद्धा आहे माझ्या मनाने, एकच वेळेस शेळी ब्रीडिंग करायची म्हणजे लागवड करायची तिची। तर मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे, एका दिवसात 3-4 शेळ्यासुद्धा लागवड होत्यात, एक वेळेसच ही घेऊन आपलं त्याचं हिटवर आल्यानंतर एकच वेळेस बोकड सोडायचा, परत तिच्याकडं जाऊनच नाही द्यायचा। आणि बोकड आपण शक्यतो रानात आणतच नाहीत, एखाद 2 वेळेस जर शेळी हिटवर असली तर बोकड घेऊन येतो, बाकी काय नाही। आता नवीन शेळी पालन करणाऱ्या मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती अशी की हे आपलं अर्धबंदिस्त म्हणजे पूर्ण मुक्त शेळी पालन हे रानावचारत्यात आणि घरी जात्यात। तर तुम्ही जे बंदिस्त करणार आहेत मित्रांनो, ते बंदिस्त शेळ्या यांच्यापेक्षा फायदेशीर असतात। त्याचं कारण असं की ह्यांची एनर्जी रानात फिरून फिरून आहे ना, यांना खायला बी जास्त लागतं, एनर्जी जास्त यांची जळती। ह्या सदैव रानात फिरणाऱ्या शेळ्या जास्त वांगाळं बी दिसतात, तशा आपण स्वतः असल्यामुळं एवढं वांगाळ नाहीच आहेत आपल्या, पण पावसाळ्याच्या दिवसात वांगाळ राहतातच। आता मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की तुम्ही शेळीपालन करीत असताना कुणी बी कुणी नोकरदार वर्गसुद्धा शेळीपालन करू शकतो, 10-20 शेळ्या तो ठेवू शकतो, फक्त त्यांना वातावरण हवीशीर असावा, रानातलं वातावरण असावा। आणि शेळीपालन करीत असताना पहिला आपल्याकडे घासच पाहिजे हे डोक्यातून काढून टाका, घासाची काही गरज नाही। शेळीपालन संपूर्ण वाळलेल्या चाऱ्यावरसुद्धा करता येतं, त्या चाऱ्यामध्ये वैरण, वैरणीची कुट्टी, अजून याचं हरभऱ्याचं बुसकाट आणि तुरीचं बुसकाट हे कंपल्सरी आपल्याला सीजनेबल भरपूर जितकं पाहिजे तितकं मिळू शकतं, त्या वेळेस ती स्वस्तही भेटतं। तर याच्यामध्ये मित्रांनो असं आहे, ह्या आपण 0 बजेटवर सांभाळतो ह्या गाया, पण ज्या मित्रांना सांभाळायच्या आहेत ना त्या मित्रांनी ह्या अशा अशा गाया आणूच नका। त्याचं कारण असं की तुम्ही दुधाच्या गाया आणा, आणि जेणेकरून धंद्यासाठी नसली आणायची तरी घरी एक ठेवा, दूध चांगलं आहे आणि आपल्या घरच्या माणसांसाठी सदैव म्हणजे भारी उपयोग होतो याचा, दुधाचा। त्याच्यासाठी आपण ह्या मोठ्या आणलेल्या आहेत, जसे आपल्या शेळ्यात चरत्यान राहत्यान एकदम शांत आणि एकदम समजदार जे प्राणी म्हणतो तो हा प्राणी। तर ह्या प्राण्याचं म्हणजे असं आहे की हा खंडाने राहतो, म्हणजे हा ग्रुपनी राहणारा प्राणी आहे। 1-2 पाळू नका, 1-2 पाळा घरी, पण त्यांना बी मोकळं ठेवा जेणेकरून ते आनंदी राहत्यान। आणि एकतर कधीच पाळू नका, कारण ते एकमेकीला आधारासाठी किंवा एकमेकाला एन्जॉय करण्यासाठी, चाटण्यासाठी त्या एकीला दोघे असल्या म्हणजे त्या खुशीत राहत्यात, बाकी काय नाही। मित्रांनो, दुसरं, ह्या गिरगाय आहेत ह्या शेळ्यात एकदम सड झालेल्या आहेत, शेळ्या जरी निघाल्या तर ह्या लगेच निघत्यान। आता शेळ्या बसलेल्या आहेत थोड्या काही, कारण त्यांचं बागलं आहे, घरी जायचा टाईम झालेला आहे आता ना, त्याच्यामुळं बागलं आहे, तर काही अशा बसलेल्या आहेत। तर ह्या अशा बसलेल्या शेळ्या आहेत,
हे आता घरी जायचं काय वाट पाहतात, इकडे घरी आपलं इथं हे रस्ता आहे इकडून, आता हे रस्त्या का निघाल्यात त्या म्हणजे घरी जाण्याचं, आता ह्या त्या बाकीचे निघाले की ह्या बी निघणार आहेत. तर मित्रांनो, ब्रीडर एकच असलं आता आपले समज असा आहे की 10 शेळ्या आणि 1 बोकड काय गरज नाही, 20 शेळ्या 30 शेळ्या असल्या तरी एकच बोकड कामाचं आहे, फक्त क्रॉसिंग त्यांचं जे हे करायचे क्रॉस करायची त्यावेळेस एकच वेळेस क्रॉस करा, जेणेकरून बोकडाची तब्येत बी छान राहील. तर आपल्या ह्याच्यामध्ये टप्प आहेत 25-25 20-20 25-25 शेळ्यांचे टप्प, त्या त्यावेळेस शेळ्या आपल्याला लागवडीला येणार असतील ना त्या त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, आणि त्यावेळेस मग आपण त्याला थोडं खुराक चालू करायचा, जेणेकरून त्याच्या शरीरात काही म्हणजे असं वंगाळ होणे हे ते असं काही बदल होणार नाही. तर नवीन शेळी पालन करणाऱ्या मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो की आपण तर संपूर्ण खरीच माहिती देतो आहे, खरी माहितीच राहीन, पण तरी बी तुम्ही आहे ना ही माझी माहिती पडताळणी करून बघा, अजून 1-2 जणांचा ऐका आणि नंतरच मग तुम्ही त्याच्यात ही घ्या. आणि तसं काय याच्यात काय कोर्स करणं किंवा काय न करणं हे काही याचं काही याला महत्त्व नाही, आणि करू बी नका तसं काही, फक्त शेळी चांगल्या प्रतीची ठेवा, चांगली दुधाळू शेळी ठेवा, दूध देणारी, जेणेकरून तिची करडं तिच्याच अंगावर असतानाच जास्त ह्याला विकतेन म्हणजे जास्त किमतीला जातात जास्त दुधाच्या शेळीचे. तर मित्रांनो, प्रत्येक वेळेस आता असं होतं बंदिस्त शेळी पालन असताना काय अडचणी अशा येतात की खूप पहिलं जे आपण खाद्य टाकतो त्याच्यातच टाकीत राहतात, तसं करू नका. आणि शेळीला पाणी ठेवायच्या वेळेस आहे ना, शेळीला पाणी ठेवताना असं करा की जेणेकरून स्वच्छ पाणी दोन्ही बी वेळेस ठेवा, 2 टाईमच पाणी ठेवा, उन्हाळ्यात 3 टाईम ठेवा, पण अशा पावसाळ्यात हिवाळ्यात 2 टाईम पाणी ठेवलं तरी काय अडचण नाही, 2च टाईम पाणी ठेवा. पण पाणी ठेवताना दोन्ही टाईम पाणी पहिलं काढून टाका आणि नंतर दुसरं टाका, म्हणजे स्वच्छच पाणी लागतं ह्या जातीला, ही थोडी शेळीची जात थोडी जरा चकसू म्हणजे ही राहती, उष्ट पाणी परत पियत नाही, तिचं स्वतःचं पाणी परत पियत नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हप्त्यातून एक वेळेस जे बंदिस्त शेळी पालन करतो त्यांच्यासाठी हप्त्यातून एक वेळेस जे शेंदा नमक असतं त्याला काळं मीठ म्हणतात, हे 1 किलो प्रत्येक 20 शेळीसाठी 1 किलो पाण्यात वापरायचं, जेणेकरून त्यांची भूक वाढ होती, त्यांना कॅल्शियमची कमतरता कमी होत नाही आणि येल्यानंतर शेळीचं असं म्हणजे खराब होण्याची शक्यता कमी राहते. आता दुसरी गोष्ट मित्रांनो त्याच्यातून आहे ना, पहिली गोष्ट जे आपली गव्हाण आहे ती गव्हाण रोजची रोज साफ करून नवीन चारा टाकायचा, पाणी साफ करून नवीन टाकायचं, हे तर झालंच आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं असं की शेळी पालन करीत असताना पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट की गोठा कमी किमतीचा बांधायचा, जेणेकरून गोठ्यावर भरपूर खर्च करायचा आणि नंतर त्या शेळ्यांचा हाल पावत नाही असं करू नका, गोठा कमीत कमी किमतीचा बांधा, जेणेकरून तुम्हाला आनंद भेटन आणि उच्च प्रतीच्या शेळ्या ठेवा, जेणेकरून नवीन धंदा चालू करताय तुम्ही हलक्या शेळ्या ठेवूच नका. 7000-8000 शेळी आहे ना ती मार्केटमध्ये बी चांगली चालत नाही आणि ती तुम्हाला बी चांगली चलून देणार नाही. 7-8000 शेळी 1 पिल्लू खाली आणि ती पाळायला परवडत नाही, त्याच्यामुळं ती तसल्या भानगडीत पडूच नका. एक तर मोठ्या शेळ्या घ्या, धष्टपुष्ट घ्या, जाड्या जोड्या घ्या, अशा उगस लांबाट घ्यायच्या न सडपातळ घ्यायच्या तसल्या शेळ्यावर भरोसा ठेवू नका, त्यांनी कधी प्लास्टिक खाल्लेलं असतं पहिलं, कधी काय असतं त्या कधी जुलाब करतात, कधी चांगल्या राहतात, कधी कशा वाहतात, तर 4 दिवस खातच नाही था आणि त्या सदैव आजारी पाळल्यासारख्या वाटतात, जेणेकरून धष्टपुष्ट शरीराच्या शेळ्या घ्या. 2 करडं तर कोणत्याही शेळीला होते ते खाण्यावर राहतं तिच्या आणि दुधाचंसुद्धा खाण्यावर राहतं. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, शेळी पालन करीत असताना काही घाबरायचं नाही, त्यांना काय खुराक चारायचं, काय औषध पाजायचं, काय टॉनिक द्यायचं हे असलं काही नसतं त्याच्यात, फक्त त्यांना पोटभर चारा देणं हे सगळ्यात 100% खरा उपाय आहे. 100% म्हणजे पारीक्षे 10% खरा उपाय हाच आहे की त्यांना पोटभर चारा देणे, खात्यात तोपर्यंत त्यांना खाऊन द्यायचं, आपल्याला काय आवडत आहे ते नाही, घासच टाकायचं. आता शेळी पालन करायचं म्हणलं की लगेच डोक्यात माणसाचे तर आपण पहिला घासच टाकला पाहिजे, आपल्याला मग 20 शेळ्या घ्यायच्या तर घासच लागेल, अजिबात नाही. वाळल्या चाऱ्यावरसुद्धा तुम्हाला बंदिस्त शेळी पालन चांगल्या प्रतीचं करता येतं. आता दुसरी गोष्ट मित्रांनो अशी याच्यामध्ये, या चाराचं व्यवस्थापन असं असतं की ते 12 महिन्याला आपल्याकडे चारा भेटून जातो, प्रत्येक भागात भेटून जातो. जसं की बा कोणचा तालुका जरी संपूर्ण बागायती नसतोच, काही त्याची गावं जी राहती असतेतच, ती निसर्गाची रीती ते भौगोलिक काय असते शास्त्रच येते. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, आपल्या शेळ्यांना लस द्यायला विसरायचं नाही,
आता लस देण्याचं पहिलं काय इतकं नव्हतं, पण आता कसं झालं, रासायनिक खतं आले, तणनाशिक मारणं कुठं काय होणं, मग त्याच्यामुळं आपल्याला बी काही हे नाही होत आणि आपल्याला चिंता नाही राहत काही. दुधाच्या शेळ्या घ्यायच्या आणि त्यांना लस जर नाही मारली, गावात जर एखाद्या लसीची साथ आली, तर मग आपल्याला ती आप परस्पर आपण जरी गावात गेलो तरी गावातून माघारी आपल्या संघ येते ती, कोणचं असू, लाळ्या खुरकूत असू किंवा घटसर्प असू काय असू, म्हणजे हे दुखणे असे पांगतच राहतात. त्याच्यामुळं लस द्यायला एक विसरायची नाही. खुरकुताची लस 6 महिन्यातून एकदा प्रत्येक जनावराला ध्यान करून द्यायची. आपल्याकडं ती जी आपली रोजनिशी असती, जे आपलं आवक जावकची वही राहती, त्या वहीमध्ये त्यांची तारीखच मांडून ठेवायची आणि 2 दिवस अगोदर त्याची लस द्यायचं काम करायचं, जेणेकरून आपल्या जनावरांचं बॉडी टेक्स्चर बिघडणार नाही. कारण ती लाळ्या खुरकत आणि तापामुळं आहे ना, जनावर किती ताजं असलं तरी ती ओंगाळ होऊन जातं, वसरतं असे. तर मित्रांनो, आता माझा हा व्हिडिओ तर तुम्हाला आवडेनच, अजून आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे बरंच सांगण्यासारखं काही, बाकी काय आता सांगायला नाही काही, पण आपला एवढा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे सदस्य व्हा. बाकी छान आहे, कुणीही शेळीपालन करू शकतं, अफवावर अजिबात जाऊ नका. 10-20 शेळ्या तर अशा बी बाई माणूस तुमची महिला माणूस घरी सांभाळू शकते आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी सांभाळावा 2-4-5, कारण कसं की त्याला बी बिचाऱ्याला हातभार राहीन, शेतीमालाचं तर असं झालं आहे, त्याच्यामुळं काय कुठून ना कुठून पैसा येणं गरजेचं आहे. आणि माझ्या सुशिक्षित मित्रांना बी विनंती आहे की मित्रांनो, तुम्हीसुद्धा याच्यात लक्ष घाला, चांगला व्यवसाय आहे, काही अडचण नाही. फक्त वेळेच्या वेळेला गोचिड होणे, त्यांना ओवा होणे, असे काही बारीक सारीक गोष्टी असतात, हे काय एका तासाचं काम राहतं, लस देणं बी एक तासाचंच काम असतं, पण दुर्लक्ष करू नका बारीक सारीक गोष्टीवर, तुम्ही यशस्वी होतान. ठेवतो मित्रांनो, आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, सदस्य व्हा आणि असंच प्रेम करा.